2014 पासून काँग्रेसला उतरती कळा लागली आणि याला सर्वात जास्त कारणीभूत ठरलं ते स्वतः गांधीकरण. पक्षावर नाराज होऊन अनेक दिग्गज नेत्यांनी इतर पक्षात उड्या मारल्या म्हणून काँग्रेस हायकमांड कात टाकण्याच्या मोडमध्ये आली. भारत जोडो यात्रा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काँग्रेस अध्यक्षपदाची पार पडत असलेले निवडणूक हे याचंच एक उदाहरण. 137 वर्ष जुन्या काँग्रेस पक्षात सहाव्यांदा पक्षाच्या या महत्वाच्या पदासाठी योग्य उमेदवार कोण हे निवडणुकीच्या माध्यमातून ठरवलं जातं. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी तब्बल 22 वर्षांच्या नंतर होत असलेल्या या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे विरुद्ध शशी थरूर अशी थेट लढत बघायला मिळणार आहे. पण आपण बोललो तसं 1998 नंतर पहिल्यांदाच हा अध्यक्ष बिगर गांधी घराण्याचा असणार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षावर असणारा परिवारवादाचा डाग काही अंशी पुसला जाण्याची शक्यता आहे आणि अशीच अपेक्षा हायकमांडला देखील आहे. पण काँग्रेस अध्यक्ष हा नेहमी गांधी परिवाराचा राहिला असा जो आरोप होतोय तो तितकासा खरा नक्कीच नाही. काँग्रेसच्या आजवरच्या इतिहासात अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर एक वेळ नजर टाकली तर ते आपल्या सहज लक्षात येईल. नमस्कार, मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय टीओडी विशेष. पहिली निवडणूक, सुभाषचंद्र बोस विरुद्ध पट्टाभी सीतारामय्या. काँग्रेसमध्ये अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चर्चा स्वातंत्र्यापूर्वीपासून होती. अगदी सुभाषचंद्र बोस यांनी पट्टाभी सीतारामय्या यांच्या विरोधात अध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती आणि ते विजयी देखील झाले होते. सीतारामय्या त्यावेळी महात्मा गांधींना पाठिंबा देणारे उमेदवार होते असं म्हटलं जातं. पण ते या पदावर खुश नव्हते आणि त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्यानंतर मार्च महिन्यातच राजेंद्र प्रसाद यांना अध्यक्ष बनवण्यात आलं. अब्दुल कलाम आझाद 1940 ते 1946 पर्यंत राष्ट्रपती राहिले. जे बी कृपलानी 1946 ते 47 पर्यंत राष्ट्रपती राहिले. यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ सुरू होतो. निवडणूक दुसरी, पुरुषोत्तम टंडन विरुद्ध जे बी कृपलानी. देश स्वतंत्र झाला तेव्हा पट्टाभी सीतारामय्या यांच्याकडे काँग्रेसची कमान होती. पण 1950 मध्ये काँग्रेस अध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे बी कृपलानी यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या समोर पुरुषोत्तम टंडन उभे राहिले. नेहरूंच्या पाठिंब्यानंतरही जे बी कृपलानी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि टंडन विजयी झाले. यानंतर 1951 मध्ये नेहरू CWCचा राजीनामा देऊ शकतात आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका समोर होत्या अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. अशा परिस्थितीत टंडन यांनी स्वतः पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नेहरू पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1954 पर्यंत ते अध्यक्ष होते. तेव्हा काँग्रेसचं नेतृत्व UN ढेबर, इंदिरा गांधी, नीलम संजीव रेड्डी या नेत्यांच्या हातात होतं. निवडणूक क्रमांक 3, नीलम संजीव रेड्डी विरुद्ध V.V. गिरी. 1967 ते 1977 या काळात, ज्याला इंदिरा गांधींचा काळ असं म्हणतात, या काळात काँग्रेसमध्ये बरेच बदल झाले. 1968 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झालेल्या S. निजलिंगप्पा यांच्याशी त्यांचे बरेच मतभेद होते. यानंतर काँग्रेसमध्ये फूटही पडली. वास्तविक 1969 मध्ये निवडणूक होती ज्यामध्ये नीलम संजीव रेड्डी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. इंदिराजींनी V.V. गिरी यांना पाठिंबा दिला आणि ते विजयी झाले. कडव्या निजलिंगप्पा यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींची हकालपट्टी केली ज्यामुळे काँग्रेसचे काँग्रेस O आणि काँग्रेस I असं दोन गटामध्ये विभाजन झाले. त्याचवेळी इंदिरा गटानं जगजीवन राम यांची अध्यक्ष म्हणून निवड केली आणि ते 1972 पर्यंत अध्यक्ष राहिले. चौथी निवडणूक म्हणजे इंदिरा राजीव यांचा काळ. जगजीवन राम यांच्यानंतर शंकरदयाळ शर्मा आणि नंतर देवकांत बरुआ अध्यक्ष झाले. त्यानंतर 1984 पर्यंत इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत त्या काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर राजीव गांधी यांच्याकडे काँग्रेसची कमान आली आणि त्यांचीही हत्या होईपर्यंत म्हणजे 1991 पर्यंत ते अध्यक्ष राहिले. यानंतर नरसिंह राव पंतप्रधानांसह काँग्रेसचे अध्यक्षही झाले. मात्र काँग्रेसमध्ये काहीही चांगलं चाललं नाही. त्यानंतर निवडणूक 5, सीताराम केसरी विरुद्ध शरद पवार, राजेश पायलट. 1996 मध्ये नरसिंह राव यांनी पदाचा राजीनामा दिला आणि सीताराम केसरी यांच्यासाठी मार्ग मोकळा केला. ज्यांनी यापूर्वी सुमारे 2 दशकं पक्षाचं कोषाध्यक्ष म्हणून काम केलं होतं पण निवडणुकीत त्यांच्यासमोर शरद पवार आणि राजेश पायलट उभे राहिले आणि त्यांना
पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या निवडणुकीत सीताराम केसरी विजयी झाले. ते काँग्रेसचे शेवटचे बिगर गांधी घराण्याचे अध्यक्ष आहेत. निवडणूक सहावी, सोनिया गांधी विरुद्ध जितेंद्र प्रसाद. 1998 मध्ये सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचं नेतृत्व आलं. सोनिया गांधी यांना काँग्रेसचं अध्यक्षही करण्यात आलं. तेव्हा अनेक नेते नाराज देखील झाले होते. सोनिया गांधींवर नाराज असलेल्या नेत्यांमध्ये जितेंद्र प्रसाद यांचाही समावेश होता. आणि या यादीत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अनवर यांसारख्या नेत्यांची देखील नावं होती, ज्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. राजेश पायलट यांच्या मृत्यूनंतर जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधींना आव्हान दिलं, पण निकालाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. वर्षाच्या शेवटी म्हणजे नोव्हेंबर मध्ये निवडणुका झाल्या आणि त्यात जितेंद्र प्रसाद यांचा दारुण पराभव झाला. निवडणुकीमध्ये एकूण 7542 मतं पडली, त्यापैकी त्यांना केवळ 94 मतं मिळाली आणि सोनिया गांधी मोठ्या फरकानं विजयी झाल्या. 1998 पार पडलेली ही काँग्रेसची शेवटची अध्यक्षपदाची निवडणूक ठरली. यानंतर आलटून पालटून सोनिया गांधी आणि राहुल गांधी अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. त्यामुळं आता होऊ घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची धुरा ही नक्की कुणाच्या खांद्यावर जाणार, मल्लिकार्जुन खरगे की शशी थरूर? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीला यूट्यूबसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.